नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका संपाबाबत दोन दिवसात निर्णय मंत्री आदिती तटकरे अंगणवाडी सेविकांसाठी मुंबईत बैठक अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत बैठक संपकाळातील पगार कपात न करण्याची मागणी तसेच या ठिकाणी एकूणच या दोन दिवसामध्ये अंगणवाडी संपाबाबत दोन दिवसात निर्णय येणार आहे याबद्दल सविस्तर अशी अपडेट आलेली आहे ही अपडेट काय आहे ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस निमित्त जी काही महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे ती अपडेट या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका संपाबाबत दोन दिवसात निर्णय बघा गेल्या चार डिसेंबरपासून या संपामध्ये सहभागी आहोत तर एकूणच या संपाबाबत या दोन दिवसामध्ये निर्णय होणार आहे मंत्री आदिती तटकरे शासकीय विश्रामग्रहासमोर ठिय्या आंदोलन पहा सविस्तर माहिती कोल्हापूर तारीख चौदा अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्या यापूर्वीच मान्य केल्या आहेत उर्वरित प्रमुख मागण्यांबाबत मुंबईत बैठक घेऊन दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन महिला व बालकल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले पहापुढे दरम्यान दरम्यान संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंत्री तटकरे यांना तिळगुळ देऊन अंगणवाडी सेविकांचा सण गोड करण्याची विनंती केली तत्पूर्वी सायंकाळी चार वाजल्यापासून चार वाजल्यापासूनच शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविकांनी ठिया आंदोलन केले आज आहे भोगी सरकार नाही उपयोगी बहा कशा पद्धतीने घोषणा या ठिकाणी या ठिया आंदोलनाच्या माध्यमातून दिलेले आहेत आज आहे भोगी सरकार नाही उपयोगी अशा घोषणा दिल्या महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनने मध्यवर्ती बसस्थानकापासून मोर्चा काढला मंत्री तटकरे म्हणाल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात येणार होते मात्र मात्र त्या संपावर असल्याने देता आले नाहीत पहा पुढे शिवाय त्यांच्या विमा संरक्षणातील प्रलंबित विषयही मार्गी लावले आहेत ग्रॅच्युएटी व पेन्शन संदर्भात देखीलही अंगणवाडी सेविकांच्या कृती समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे पहा दिवाळीची भाऊबीज देखील पंधरा दिवस आधीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा केली होती महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारीत जेवढे विषय आहेत ते मार्गी लावले आहेत वेतनवाढीचा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या सोमवेत म्हणजे यांच्यासोबत चर्चेने सोडवायचा आहे पहापुढे येत्या पहा येत्या दोन दिवसात मुंबईत बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना दिलेल्या नोटिसाही रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले पहा यावेळी अतुल दिघे पाटील सतीश कांबळे सुवर्णा तळेकर जयश्री पाटील शुभांगी पाटील दिलदार मुजावर उत्कर्ष पवार सरिता कारंडे सविता पवार मीनाक्षी काशीत सुनीता जाधव शोभा महाडिक आदी उपस्थित होत्या पहा संप मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी मंत्री आदिती तटकरे शासकीय विश्रामगृह येथे येणार असल्याने सायंकाळी चारपासूनच अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केले दरम्यान काही अंगणवाडी सेविका मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून मोर्चाने आल्या त्याचवेळी महासैनिक दरबार हॉलमधील महायुतीचा मेळावा संपल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली आहे या चपडेटला धरून या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी मुंबईत बैठक होणार आहे मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन पाच तासाहून अधिक काळ ठिय्या मागण्याकडे लक्ष वेधले पहा सविस्तर माहिती मी मंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत संपानंतरही सात बैठका घेतल्या आहेत संपामुळे केंद्र सरकारकडून विभागला विचारणा विभागाला विचारणा होत आहे नोटिसा येत आहेत त्यामुळे वेतनासह विविध मागण्या प्रश्नी निर्णय घेण्यासाठी मुंबईत दोन दिवसात बैठक घेतो असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी दिलेले आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेचाळीस दिवसांपासून संप सुरू आहे रविवारी मंत्री तटकरे येथे आल्या होत्या यामुळे दुपारी चार पासून अंगणवाडी सेविका मदत निसाने सेविका शासकीय विश्राम ग्रहासमोर रस्त्यावर ठिया मारला आक्रमकपणे त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून लक्ष वेधले दरम्यान दरम्यान रात्री आठ वाजता शासकीय विश्रामगृहात मंत्री तटकरे दाखल झाल्या त्यांनी युनियनचे नेते अतुल देगे अप्पा पाटील सतीश चंद्र कांबळे सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली चर्चेत युनियनच्या नेत्यांनी सरकारकडून काय मिळाले नाही याचा तर मंत्री तटकरे यांनी मंत्री म्हणून किती बैठका घेतल्या आणि काय प्रयत्न केले याचा पाडाच वाचला मंत्री तटकरे म्हणाल्या माझ्या स्तरावरील सर्व निर्णय विनामबलित म्हणजे विना विलंब घेत आहे बारा जानेवारीला अंगणवाडी सेविकांना मोबाईल वितरण करायचे निश्चित केले होते मात्र संपामुळे विलंब झालेला आहे मी सूत्रे घेण्यापूर्वी वीस टक्के मानधनवाडीचा निर्णय झाला पेन्शनही प्रस्तावित आहे ग्रॅज्युएटी संबंधित सकारात्मक आहे मिनी अंगणवाड्याची रूपांतर केल्याने त्याचा लाभ तेरा हजार अकरा सेविकांना झाला आहे नवीन मदतनिसांची पदे निर्माण झाली आहेत केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना बारावी पासची अट घातली होती मात्र अंगणवाडी सेविका म्हणून रुजू होताना दहावी उत्तीर्णवर रुजू झाल्या त्यांना पुन्हा बारावीची परीक्षा द्यावी लागणार होती मात्र केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून यामधूनही मार्ग काढला आहे माझ्या स्तरावरील अनेक विषय मी मार्गी लावले आहेत शासकीय पातळीवर धोरणात्मक विषयासाठी पाठपुरावा सुरू आहे यामुळे संप करून बालक आणि गरोदर महिलांना वेटीस धरू नका संप मागे घ्या पहापुढे यावेळी पाटील दिघे तळेकर कांबळे यांची मागणी यांनी मागण्यांची माहिती दिली बैठकीत जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदिल फराज आदी उपस्थित होत्या पहा तसेच या ठिकाणी आपण पाहूया अंगणवाडी संपाबाबत म्हणजे कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत बैठक होणार आहे आताच आपण सांगितल्याप्रमाणे एकूणच या बातमीमध्ये आपल्याला संप काळातील जो पगार आहे तो पगार या ठिकाणी कपात न करण्याची मागणी या ठिकाणी आपण हो। पाहणार आहोत पहा या ठिकाणी प्रथम सतीशचंद्र कांबळे अतुल देगे व पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले संप काळातील पगार कपात करू नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्यानंतर त्यानंतर मात्र त्यान मंत्री आदिती तटकरे यांनी आपण काय निर्णय घेतले ते सांगितले यानंतर मुंबईत लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिलेलं आहे पहा या ठिकाणी या अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामसमोर या विश्राम समोर ठिया आणला होता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधी प्रतिनिधींची बैठक शासकीय विश्राम विश्रामध्ये झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच फोटोच्या माध्यमातून एकूणच हा जो अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत लवकरच मुंबईत बैठक होणार आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये निर्णय आपल्याला समजणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेला आहे व तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यावरील कारवाईला स्थगिती देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे व तसेच आपल्याला आजच्या घडीला आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र आपल्या एकूणच कमल परुळेकरता यांनी सविस्तरपणे अशी माहिती देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेही माहिती या ठिकाणी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया पहा या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने माहिती दिलेली आहेत मैत्रिणीनो व मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना गोड शुभेच्छा संपसुद्धा गोडच घेऊन लवकरच संपूया तुम्ही अंगणवाड्या कुणीच उघडल्या नाहीत असे मी समजते कारण संप एकजुटीने चालू राहतो तेव्हाच आपल्या पदरात काही पडतं मागितलेले सर्व मिळतेच असे नसते आज संपाचा बेचाळीसावा दिवस उद्या हा मेसेज वाचेपर्यंत त्रेचाळीसावा दिवस दिवस उगवे तीस दिवसाचे मानधन मिळाले तुमची खर्चाची पंचायत झाली असणार आपण चार तारखेला सचिव व आयुक्त यांना सांगितले होते की आमच्या कोरोना काळापासून राहिलेल्या सुट्ट्या या संपात समायोजित करून संपकालीन मानधन द्या त्यास चार तारखेस त्यांनी विचार करतो असे उत्तर दिले होते पेन्शनचा प्रस्ताव सरकारने तयार केला त्यात लहान वयाचे कर्मचारी यांना पन्नास रुपयापासून ते पंचावन्न वयाच्या भगिनींना पाचशे रुपये भरावे लागणार होते आम्ही तीनशे रुपयाचे वर कोणीच भरणार नाही सांगितले व सरकार आपल्या रकमेच्या तिप्पट रक्कम भरणार व दरमहा वयोमानानुसार तीन हजारापासून चार हजारापर्यंत पेन्शन मिळू शकते सरकार साठ ते पासष्ट वयाला पेन्शनमधून वगळू पाहत होते आम्ही त्या पायाचे दगड राहिलेल्या जुन्या भगिनी आहेत त्यांना दरमहा पेन्शन मिळालीच पाहिजे सांगितले तेव्हा त्यांना पण पेन्शन योजनेत समाविष्ट करण्याचे मान्य करण्यात आले ग्रॅच्युइटी म्हणजे बघा ग्रॅच्युइटी म्हणजे एका वर्षासाठी पंधरा दिवसाचा पगार देण्याचा कायदा व सरकारी नोकरमाना हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश याबद्दल कायदेशीर सल्ला सरकार घेत आहे ते कधी पूर्ण होणार ते सरकार सांगेल नवीन मोबाईलचे टेंडर निघाले आहे पुरवठा होईल तसे नवीन नवे मोबाईल सर्वांना मिळतील आजपर्यंत अनेक भगिनींना कारणे दाखवा व नव्याने नोकरीतून काढून टाकण्याच्या नोटिसा मिळाल्या आहेत त्याला घाबरलेल्या एक कोल्हापूर एक भंडारा एक तीन धाराशिव जिल्ह्यातील आपल्या भगिनी मरण पावल्या फारच वाईट झाले सरकारला अजून किती बळी घ्यायचे आहेत असे आपण जाहीरित्या सरकारला विचारले असता काल सचिवांनी यापुढे कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा कोणाला देऊ नका असे निर्देश अधिकारी वर्गाला दिल्याचे कळते त्यामुळे मंगळवारपासून ऑफिसचा त्रास थोडा कमी होईल अशी अपेक्षा आहे आम्ही कृती समिती मंगळवार किंवा बुधवारी हे मंत्रालयात निश्चित करू तोपर्यंत संप एकजुटीने चालूच ठेवायचा आहे मानधनवाढीबाबत तटकरे मॅडमनी जेव्हा आशांना मानधनवाढ कॅबिनेटमध्ये मंजूर होणार त्या दिवशी तुमचा मानधनवाढीचा प्रस्ताव मी मंजूर करून घेणार असे लेखी दिलेच आहे या सर्वाचे फायनल लवकर होईल सर्व नोटिसा संप संपवताना मागे घेतल्या जातील एवढे लिहून घेणार आहोत त्यामुळे कोणीच हायर होऊ नये काही फुटपाडे स्वार्थी लोक वगळता सुमारे नव्वद टक्के भगिनी संपावर ठाम आहेत ही आशादायक बाब आहे काही जण म्हणतात उत्तर प्रदेशाप्रमाणे चार महिने सुद्धा संप चालवण्याची आमची तयारी आहे पण आपल्याला सर्वांना ते शक्य नाही असो अफवावर विश्वास ठेवायचा नाही कृती समिती निरोप देईल तेव्हाच खरे खोटे याची खात्री करूनच अंगणवाडी उघडायची आहे कुणीही नोटिसाचे सुपरवायझरच्या बोलण्याचे टेन्शन अजिबात घेऊ नका एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आपल्या डोक्यापर्यंत ते शब्द पोहोचू देऊ नका मग त्रास होतो हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद लढेंगे जितेंगे कमल परोळेकर अशा पद्धतीने सविस्तरपणे माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद